श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गतकथेचे अनुसंधान, बाबांचे अरुंद फलिवरशयन, अलक्ष आरोहण अवतरण, अकलविंदान तयांचे, असो हिंदू वा यवन, उभयतांस समसमान, जाहले आयुर्द्याय पर्यालोचन, तेहे देवार्चन शिरडीचे। आता हा अध्याय अकरावा, गोड गुरुकथेचा सुहावा, वाटले साई चरणी वहावा, दृढ भावा धरूनी, घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तन, पंचभूतावर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान करेल, कैसे इंद्र अग्नि वरुण, बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोतावधान देईजे, पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईची सगुण मूर्ती, अनन्य वक्ता निज विश्रांती, आठवू चित्ती सप्रेम, गुरु वाक्येक विश्वासन, हेची बैसाया देहुआसन, सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे, प्रतिमा स्तंडिल अग्नि तेज, सूर्य मंडल उदक द्वीज, या साता ही वरी गुरुराज, अनन्य पूजन करू की, चरण धरिता अनन्य भावे, गुरुची काय परब्रह्म हे लावे, ऐसे गुरु पूजेचे नवलावे, अनुभवावे गुरु भक्ते, पूजक जेथवर साकारू, देहधारीच आवश्यक गुरु, निराकारास निराकारू, हा निर्धारू शास्त्राचा, न करिता सगुणाचे ध्याना, भक्तिभाव कदा प्रगटेना, आणि सप्रेम जव भक्ती घडेना, कई उघडेना मनाची, ते उमलविणाविण काही, केवल कर्णिकेस गंध नाही, नाम करंदना भ्रमर पाही, ते तराहिल क्षण भरी, सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची, तिजले तरी ते घृतची संचले, विघुरले तेची घृतची म्हणतले, सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे, डोळे भरुनी जे पाहुयेई, पदी ज्याच्या ये ठेविता डोई, जेत ध्यानाची लागे सोई, आवडी होई ते ठाई, जयाची ये संगती, प्रेम वार्ता करू येती, जयासी पुजू ये गंधाक्षती, म्हणूनी आकृती पाहिजे, निर्गुणाहुनी सगुणाचे, आकलन बहु सुखरसाचे, दृढावल्या प्रेम सगुणाचे, निर्गुणाचे बोधनते, भक्ता निर्गुण ठाई पडावे, बाबानी अनंत उपाय योजावे, अधिकारा नृप दूर बसवावे, दर्शन वर्जावे बहुकाळ, एकास देशांतरा पाठवावे, एकास शिर्डीत एकांती कोंडावे, एकास वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे, वर्षानुवर्ष हा अभ्यास, होता वाढेल निर्गुण ध्यास, आसनी शयनी भोजनी मनास, जडेल सहवास बाबांचा, देह तरी हा नाशिवंत, कधी तरी होणार अंत, म्हणोनी भक्तीन करावी खंत, अनाज्ञंत लक्षावे, हा बहुविध दृश्य पसारा, सकल अव्यक्तांचा सारा, अव्यक्तातुनी आला आकारा, जाणार माघारा अव्यक्ती, ही आब्रम्भ स्तंभ सृष्टी, व्यष्टी जैसी तैसी समष्टी, उपजली जा अव्यक्ता पोटी, तेच शेवटी समरसे, म्हणवनी कोणासहिना मरण, मगते बाबांस तरी कोठून, नित्य शुद्ध बुद्ध निरंजन, निर्मरण श्री साई, कोणी म्हणवत भगवत भक्त, कोणी म्हणवत महाभागवत, परियामास ते साक्षात भगवंत, मूर्तिमंत वाटले,
गंगा समुद्रा भेटू जाते, वाटेने तापार्थ शीतल करिते, तिरीचे तरुसी जीवन देते, तृषा हरिते सकलांची, तैसीच संतांची अवतार स्थिती, प्रगट होती आणि जाती, परीतयांची आचरिती रीती, पावन करती जगाते, कमालीची क्षमाशीलता, नैसर्गिक विलक्षण अशोभ्यता, रुजुता मृदुता सोषिकता, तैसीच संतुष्टता निरूपम, दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी, निसंग निर्मुक्त निज अंतरी, प्रपंची जरी विचरला, कृष्ण स्वये जो परमात्मा तो ही म्हणे संत मदात्मा, संत माजी सजीव प्रतिमा, संत सप्रेमा तो मीच, प्रतिमा रूप ही संतान साजे, संत निच्छद स्वरूप माजे, म्हणवनी मदभक्तांचे ओझे, तयांचे लाजे मी वाहे, संतांसी जो अनन्य शरण, मी ही वंदी तयाचे चरण, ऐसे उदला उद्धवा आपण, संत महिमान श्रीकृष्ण, सगुणातला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण, गुणवंतातील जो अनुत्तम गुण, गुणियांचा गुणिया गुणी राजा, पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यत इच्छा लाभतृप्त, जो अनवरत आत्मनिरत सुख दुःखातीत जो, आत्मानंदाचे जो वैभव, कोणावर्ण वेल ते गौरव, अनिर्वाच सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो, की ही अनिर्वचनीय शक्ती, दृश्य रूपे अवतरलीक्षिती, सच्ची सुखानंदाची मूर्ती, ज्ञान सव्वीती ती सती, ब्रह्माकारम अंतकरणमूर्ती, झाली जयाची प्रपंच निवृत्ती, नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्म ऐक्य स्थिती, आनंदमूर्ती केवलती, आनंदो ब्रह्मेती श्रुती, श्रोते नित्य श्रवण करिती, पुस्तक ज्ञानी पोथित वाचिती, भाविका प्रतीती शिरडीत, धर्माधर्मादि ज्याचे लक्षण, तो हा संसार अति विलक्षण, अनात्मज्ञासी क्षणो क्षण, करणे रक्षण प्राप्त की, परिहान आत्मज्ञाचा विषय, तयासी आत्मस्वरूपीचा आश्रय, ते नित्य मुक्त आनंदमय, सदा चिन्मय रूपजे, बाबाच सर्वांचे अधिष्ठान, तयांसी केवते आसन, त्याही वरी रौप्य सिंहासन, भक्त भावन बरी बाबा, बहुता दिसांची जुनी बैठक, गोण त्याचा तुकडा एक, त्यावरी घालिती भक्त भाविक, गादी सुरेख वैसाया, मागिल टेका याची भिंत, तेथे तक्या ठेविती भक्त, जैसे भक्तांचे मनोगत, बाबा ही वागत तैसेच, वास्तव्य दिसे शिरडीत, तरी ते होते सर्वगत, हा अनुभव निज भक्तांत्रत, साई नित्य दाखवीत, स्वये जरी निर्विकार, अंगीकारित पूजा उपचार, भक्त भावार्थानुसार, प्रकार सर्व स्वीकारित, कोणी करीद चामरालोंदन, कोणी तालरुंद परिवीजन, सणया चौघडे मंगलवादन, कोणी समर्पण पूजेचे, कोणी हस्तपाद प्रक्षालन, कोणी अत्तर गंधार्चन, कोणी त्रयोदशी गुणी तांबूलदान, निवेदन महानैवेद्या, कोणी दुबोटी आडवे गंध, शिवलिंगा तैसे चर्तिती सलंग, कोणी कस्तुर मिश्रित सुगंध, तैसे चंदन चर्चित, एकदा तात्या साहेब नूलकरांचे, स्नेही डॉक्टर पंडित नावाचे, घ्यावया दर्शन साई बाबांचे, आले एकदाच शिर्डीत, पाऊल ठेविता शिर्डीत, आरंभी गेले मशिदीत, करुणी बाबांसी प्रणिपात, बैसले निवांत क्षणभरी, बाबा मग वदती तयांते, जाई दादा भटाच्या येथे, जा असे जा म्हणोनी बोटे हाते, लाविती मार्गाते तयांस, पंडित दादांकडे गेले, दादानी योग्य स्वागत केले, मग दादा बाबांचे पूजेस निघाले, येता का विचारले दयांसी,
दादा समवेत पंडित गेले, दादानी बाबांचे पूजन केले, कोणी न तो वरला बाया धजले, गंधांचे टिळे बाबांस, कोणी कसाही येवो भक्त कपाळी गंध लावून देत, मात्र मालसापती गळ्यासी फासित इतर ते लावित पायांते, परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबकडी केली हस्तक, धरुनिया श्री साईचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपुंड, पाहुनी हे तयांचे साहस दादांचे मनी धास दूस, चढतील बाबा परम कोपास काय हे धाडस म्हणावे, ऐसे अघडते जरी घडले बाबा एकही न अक्षर बदले, किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले मुळी न कोपले तयांवर, असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुखरुख राहिली, मग तेची दिनी सायंकाळी बाबांशी विचारली ती गोष्ट, आम्ही गंधांचा उलासाटिया लावू जाता आपुल्या निडळा, स्पर्श करू द्याना कपाळा आणि हे सकाळा काय घडले, आमुच्या टियाचा कंटाळा पंडिताच्या त्रिपुंडाचा जिवाळा, हा काय नवलाचा सोहळा बसेना ताळा सुसंगत, तव सस्मित वदन प्रीती साई दादा लागी वदती, परिसाविती मधुर उक्ती सादर चित्ती सकळी की, दादा तयाचा गुरु बामण मी जातीचा मुसलमान, तरी मी तोची ऐसी मानून केले गुरु पूजन तयाने, आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन, कैसे करू त्याचे पूजन ऐसे न तन्मन शंकले, ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले, नको म्हणणे जागीच राहिले आधीन केले मज तेणे, ऐसे जरी उत्तर परिसले वाटले केवळ विनोदे भरले, परीतयातील इंगित कळले माघारा परतले जय दादा, ही बाबांची विसंगतता दादांच्या फारची लागली चित्ता, परी पंडिता सवे वार्ता करिता कळली सुसंगता तात्काळ, दोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध काका पुराणिक नामे प्रसिद्ध, पंडित तयांचे पदी सन्नद गुणानुबंध शिष्यत्वे, त्यांनी घातला काकांचा ठाव तयासी तैसाच आला अनुभव, जयामनी जैसा भाव भक्ती प्रभावही तैसाची, असो हे सर्वोपचार करवनी घेती केवळ तयांच्या आलिया चित्ती, ना तो पूजेची ताटे भिरका विधी रूप प्रगटती नरसिंह, हे रूप की जे प्रकटी जेल कोण धीराचा पाशी ठाकेल, जो तो जीवा भेण पळेल वृत्ती खवळेल ती जेव्हा, कधी अवचित क्रोध वृत्ती भक्तांवरी आख पाकडती, कधी मेणाहुनी मऊ भासती पुतळा शांती क्षमेचा, कधी काळाग्नी रूप भासती भक्तांसी खडगाचे धारे वरधरती, कधी लोण्याहुनी मवाळ होती आनंद वृत्ती विलसती, जरी क्रोधे कापले थरथरा डोळे जरी फिरविले घरघरा, तरी पोटी कारुण्याचा झरा माता लेकुरा तैसा हा, क्षणात वृत्तीवर येता हाका मारुनी बाहती भक्ता, म्हणती मी कोणावरही रागवता ठावेन चित्ता माझिया, माय हाणी लेकुरा लाता समुद्र करी नदिया परता, तरीच मी होय तुम्हा अवेरिता करीन अहिता तुमचिया, मी माझिया भक्तांचा अंकिला आहे पासीच उभा ठाकला, प्रेमाचा मी सदा बुकेला हाक हाकेला देतसे, हा कथा भाग लिहिता लिहिता ओघाने आठवली समर्पक कथा, उदाहरणार्थ कथितो श्रोता सादर चित्ता परिसीजे, आला कल्याणवासी एक यवन सिद्धी कफालके नामाभिधान, मक्का मदिना यात्रा करून शिर्डी लागून पातला, उतरला तो रुद्ध हाजी उतराभिमुख चावडी माजी, प्रथम नऊ मास इतराजी बाबान राजी तयांते, आला नाही तयाचा होरा व्यर्थ जाहला येळ जारा, केले तयाने नाना तरा
नजरा नजर होईना। मशीद मुक्त द्वार अवघ्यांसी कोणासईना पडद पोशी परिनाज्ञा त्या फालक्यासी सडावयासी मशीदी। फालके अंतरी खिन्न झाले काय तरी हे कर्म वहिले मशीदी सन लागती पाऊले काय म्या केले पापकी। कवण्या योगे प्रसन्न होती आता बाबा मजवर पुडती हाच विचार दिवस राती रुद्रोग चित्ती फालक्याचे। तितक्यात कोणी कळविले तयांस होऊ नका ऐसे उदास धरा माधवरावांची कास पुरेल्यास मनीची। आधीचन घेता नंदीचे दर्शन शंकर होईल काय प्रसन्न तयासी याच मार्गाचे अवलंबन गमले साधन ते बरवे। सत्कृत दर्शनी ही अतिशयोक्ती ऐसे वाटेल श्रोतया चित्ती परी हा अनुभव दर्शन वक्ती भक्तान प्रति शिरडीत। जयामनी बाबांचे सवे संथपणे संभाषण वावे तयाचिया समवेत जावे माधवरावे आरंभी। आले हे कोण कोठुनी किमर्थ गोड शब्दे कळवावा कार्यार्थ सुतो वाच होताच समर्थ होत मग उद्युक्त बोलाया। ऐकोनिया ते हाजीने सकल माधवरावांच घातली गळ म्हणाले एकदाही माझी तळमळ घालवा दुर्मिळ मिळवणी द्या। पडता माधवरावांस भिड केला मनाचा निश्चय दृढ असो वा नसो कार्य अवघड पाहू की दगड टाकूनी। गेले मशिदीस केला धीर गोष्ट काढिली अति हळुवार बाबा तो मातारा कष्टी फार कराना उपकार तयावधी। हाजी तो करुणी मक्का मदिना शिर्डीस आला आपुले दर्शना तयासी कैसी येईना करुणा येऊच जाना मशिदी। जन येती असंख्यात जाऊनी मशिदीत दर्शन घेत हातो हात चालले जात हाच खिचपत पडला का करा की एकदा कृपा दृष्टी होत यासी मशिदीत भेटी जाईल मग तोही उठा उठी पुसुनी गोष्टी मनेची। श्याम्या तुझ्या ओठांचा जार अजूनी नाही वाळला तीर भर नसता अल्लाची कुदरत तयावर मी काय करणार तयासी। नसता अल्ला मियाचा ऋणी चढेल काय या मशिदी कुणी अघटीत येतील फकीराची करणी नाही मी धणी तयाचा। असो बारवी पलीकडे थेट आहे जी एक पाऊल वाट चालोनी येसील काय तू नीट विचार जा स्पष्ट तया ते। हा जीवदे कितीही बिकट असे नाती मी चालेन नीट परी मज द्यावी प्रत्यक्ष भेट चरणा निकट बैसू द्या। परी सुनी श्यामा करवी हे उत्तर बाबा वदती आणिक विचार चार वेळा ती 40,000 रुपये तू देणार काय मज। माधवराव हा निरोप सांगता हाजी म्हणाले हे काय पुसता देईन 40,00,000 ही मागता हजारांची कथा काय। परी सोनी बाबा वदती त्या पूस आज बोकड कापावयाचा मानस आहे अमुचा मशिदीस तुझ काय घोस पाहिजे किंवा पाहिजे तुवर असती किंवा वृषण वासना चित्ती जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती काय निश्चिती वांछितो। माधवरावे समग्र कथिले हाजी प्रती बाबाजे वदले हाजी निक्षुन वदते झाले नलगे त्यातले एकही मज। द्यावे मज काही असेल चित्ता तरी मज आहे एकची आस्था कोळंब्यातील तुकडा लाभता कृतकल्याणता पावेन। हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव आले परतोन करिताच बाबांस तो निवेदन बाबा जे तक्षण खवळले कोळंब्या आणि पाण्याच्या घागरी स्वये उचलुनी भिरकविला द्वारी हात चावुनी आकर करी आले शेजारी हाजीच्या धरुनी आपुली कफनी दोकरी हाजी सन्मुख उचलून वरी म्हणती तू काय समजलास अंतरी करीसी पुशारी मज पुढे बुढेपणाचा तोरा दाविसी ऐसेची काय तू पुराण पडसी
मक्का केल्याचा ताटा वाहसी परी न जाणसी तू माते। ऐसे तयानी निर्भसिले अवाच्य शब्द प्रहार केले हाजी बहु गांगरुनी गेले बाबा परतले माघारा। मशिदीचे आंगणी शिरता मालिणी देखिली आंबे विकता खरे दिल्या त्या पाट्या समस्ता पाठविल्या तत्वता हाजीस। तैसेची तात्काळ मागे परतले पुन्हा त्या फाळक्या पाशी गेले रुपये 55 खिशातुनी काढिले हातावर मोजले तयाचे। तेथूनी पुढे मग प्रेम जडले हाजीस जेवावया निमंत्रिले दोघे ही जणू अवघे विसरले हाजी समरसले निजरंगी। पुढे मग ते गेले आले यथेच बाबांचे प्रेमी रंगले नंतरही बाबानी वेळोवेळे रुपये दिदले तयांस। असो एकदा साई समर्था मेघावरही जयाची सत्ता तया इंद्रासी पाहिले प्रार्थता आश्चर्यचित्ता दाटले। अति भयंकर होता समय नभ समग्र भरले तमोमय पशु पक्षिया उद्भवले भय झंझा वायु सुटला। झाला सूर्यास्त सायंकाळ उठली एकाएकी वाहुटळ सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ उडाली खळबळ दुर्धर। त्यातची मेघाचा गडगडाट विद्युलतांचा कडकडाट वाऱ्याचा भयंकर सोसाट वर्षाव घनदाट जोरांचा। मेघ वर्षला मुसळधारा वाजू लागल्या फटफटगारा ग्रामस्थांसी सुटला भेदरा गुराढोरा आकांत। मशिदीच्या वळचणी खाली भणंग विकारी निवार्या आली गुरेढोरे वासरे एकत्र मिळाली भीड झाली मशिदी। पाणीच पाणी चौफेर झाले गवत सारे वाहून गेले पिकळी खळ्यातील सर्व भिजले लोक गजबजले मानसी। अवघे ग्रामस्थ घाबरले सभा मंडपी येऊन भरले कोणी मशिदीचे वळसण सराईले गाराणे घातले बाबाना। जोगाई जाखाई मर्याई शनी शंकर अंबाबाई मारुती खंडोपा मालसाई ठाई ठाई शिर्डीत। परी अवघड प्रसंग येता कामी पडेना एकही ग्रामस्था तयांचा तो चालता बोलता धावता संकटी पावता एकसाई। न लगे तयासी बोकड कोंबडा न लगे तयासी टका दोकडा एका भावाचा भुकेला रोकडा करी झाडा संकटाचा। पाहुनी ऐसे लोक भ्याले महाराज फारची हेलावले गादी सोडुनी पुढे आले उभे राहिले धारेवर। मेघ निनादे भरल्या नभा कडाडती विजा चमकती प्रभा त्यातची साई महाराज उभा आखंट वोभाया उच्च स्वरे। निज जीवाहुनी निज भक्त देवास आवडती साधु संत देवतयांचे बोलांत वर्तत अवतार घेत त्या लागी। परीसोनी भक्तांचा धावा देवासी लागे कैवार घ्यावा वरचे वरी शब्द झेलावा भक्त भावा स्मरोनी। चालली आरोरी वर आरोरी नाद दुमदुमला निराळी वाटे मशीद डळमळी कांटाळी बैसली सकळांची। त्या गिरा गजर तारस्वरे धुमधुमली मशीद मंदिरे तव मेघ निज गर्जना आवरे वर्षावथारे धारांचा। उदंड बाबांची आरोरी अवघा सभा मंडप डंडली गजबजली भक्त मंडली तटस्थ ठेली ठाईच। अतर्क्य बाबांचे विंदान जाहले वर्षावा आकर्षण वायुही आवरला तक्षण दुही विच्छिन्न जाहली। हळूहळू पाऊस उगवला सोसाटाही मंदावला नक्षत्रगण दिसू लागला तम निरसला ते काई। पाऊस पुढे पूर्ण उगवला सोसाट्याचा पवनही विरमला चंद्र गगनी दिसू लागला आनंद झाला सकळांते। वाटे इंद्रास दया आली पाहिजे संतांची वाणी राखली ढगे बारा वाटा फाकली शांत झाली वावटळ। पाऊस सर्वस्वी नरमला वाराही मंद वाहू लागला गडगडाट जाकीच जिराला धीर आला पशुपक्षा
सोडूनी या घराच्या वळचणी गुरेळ वासरे बाहेर पडूनी वावरू लागली निर्भय मनी पक्षीही गगनी उडाले पाहुनी पूर्वीला भयंकर प्रकार मानुनी या बाबांचे उपकार जन सर्व गेले घरोघर गुरेही सुस्थिर फरकली ऐसा हा साई दयेचा पुतळा तयासी भक्तांचा अति जिव्हाळा लेकुरा जैसा आईचा कळवळा किती मी प्रेमला गाऊ त्या अग्निवरही ऐसीच सत्ता ये अर्थीची संक्षिप्त कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता कळेल अपूर्वता शक्तीची एकदा मध्यानीचा वेळ धुनीने पेट घेतला सबळ कोण राहील तेथ जवळ ज्वाळा कल्लोळ उठला प्रचंड वाढला ज्वाळा मारी तक्त पोशिला शिखा भिडली वाटे होते मशिदीची होळी राख रांगोळी क्षणात तरी बाबा मनी स्वस्त सकळ लोक चिंताग्रस्त तोंडात बोटे घालित समस्त काहीही शिकस्त बाबांची एक म्हणे आणा की पाणी दुजा म्हणे घालावे कोणी घालिता माथा सटका हाणी कोण त्या ठिकाणी जाईल मनी जरी सर्व अधीर विचार वया नाही धीर बाबाच तव होनी अस्थिर सटक्यावर कर टाकियला पाहोनी ज्वाळांचा भडका हाती घेऊनी या सटका हाणती फटक्यावरी फटका म्हणती हटका माघारा धुनी पासाव एक हात स्तंभावरी करीती आघात ज्वाळाकडे पाहत पाहत सबुर सबुर वदते ते फटक्या फटक्यास खाली खाली ज्वाला नरम पडू लागली भीती समूळ उडून गेली शांत झाली तै धुनी तो हा साई संतवर ईश्वराचा दुजा अवतार डोई तयाच्या पायावर ठेविता कृपा कर ठेवील होनी श्रद्धा भक्तियुक्त करील जो या अध्यायाचे नित्य पारायण होनी स्वस्त चित्त आपाद निर्मुक्त होईल पार काय करू मी कथन शुद्ध करोनी या अंतकरण नेमनिष्ठ वा साई परायण ब्रह्म सनातन पावाल पुरेल अपूर्व इच्छित काम वाल अंती पूर्ण निष्काम पावाल दुर्लभ सायुज्य धाम अखंड रामला धाल असो जया भक्तांच्या चित्ती भोगावी परमार्थ सुख संवीती तेणे अध्याय निवृत्ती आदर वृत्ती ठेवावी शुद्ध होईल चित्त वृत्ती कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्ती पहावी प्रचिती बाबांची हेमाडपंत साई सशरण पुढील अध्याय अति पावन गुरु शिष्यांचे ते महिमान घोलपदर्शन गुरुपुत्रा शिष्यास कैसाही प्रसंग येवो तेणे न तजावा निज गुरुदेवो साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो दावी दृढ भावो वाढवी जे जे भक्त आले पायी प्रत्येका दर्शनाची नवाई कोणास काही कोणास काही देऊन ठाईच दृढ केले स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई महिमा वर्णन नाम एकादशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।